आवाज मानदेशाचा। मसवडचे ग्रामदैवत आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच बुधवार 13 डिसेंबर रोजी होत आहे। या रथोत्सवाची खरी सुरुवात कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून होत असते। एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काढला जातो। ही येथील परंपरा असून या परंपरेनुसार शनिवार 9 डिसेंबर रोजी रथ हा रथगृहाबाहेर येथील राजेंच्या उपस्थित काढत त्याचे पूजन सिद्धनाथाचे सालकरी मठाधिपती मानकरी यांनी राजमाने परिवाराकडून करण्यात आले। मसवड यात्रेच्या पार्श्वभूमीवर 9 डिसेंबर रोजी होत असलेल्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाची प्रशासनाने आणि शहरवासीय मानकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता देव दिवाळीस म्हणजे बुधवार 9 रोजी वधूवरांची रथातून वरात काढून करण्याची परंपरा आहे। श्रींचा जो रथ आहे तो यंदा परंपरेनुसार तो तेथील माणगंगा नदीपात्रातून जाणार असल्याने यंदाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या यात्रा नियोजनासाठी पालिका आणि प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे। यात्रेच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मसवड शहराला भेट दिली तर 21 तारखेला यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची आढावा बैठक यापूर्वीच मंदिरात झाली आहे। या रथोत्सवासाठी एकादशीच्या दिवशी यात्रा पटांगणावरील रथगृहातून रथनगर प्रदक्षिणेसाठी बाहेर काढून तो सजवण्याच्या लगबगी सुरू झाल्या आहेत। यावेळी रथाचे मानकरी मसवडचे राजे राजमाने माळी लोहार सुतार गुरव आदी समाजातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला। यावेळी श्री सिद्धनाथ मंदिराचे सालकरी महेश गुरव मठाधिपती रविनाथ महाराज रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजमाने श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजमाने श्रीमंत शिवराज आबासाहेब राजमाने श्रीमंत प्रतापसिंह राजमाने श्रीमंत पृथ्वीराज राजमाने श्रीमंत तेजसिंह राजमाने श्रीमंत दीपसिंह राजमाने श्रीमंत विश्वजित राजमाने श्रीमंत सयाजीराजे राजमाने आदी मानकऱ्यांसह माळी लोहार सुतार गुरव समाजातील मानकरी उपस्थित होते। मांज ओफन न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओफन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।